बातमी पाहणार आहोत नाशिक येथून। सरसगट लॉकडाऊन केले जाणार नाही, परंतु काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यामध्ये आता 30 एप्रिलपर्यंत निर्बंध अधिक गडद करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये हॉटेल रेस्टॉरंट हे बंद राहणार असून पार्सल सेवा देऊ शकतील। त्याचबरोबर मल्टीप्लेक्स, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे हे बंद राहणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले। खासगी व सरकारी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाची सेवा देखील मर्यादित करण्यात आली आहे। याचबरोबरीने हॉटेल रेस्टॉरंट सरकारी तसेच निमसरकारी ट्रान्सपोर्ट सेवा देणाऱ्या सर्वांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे यासाठी तातडीने पावले उचलावीत। यासाठी आता त्यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावेत। शाळा महाविद्यालयांना ऑनलाईन पद्धतीप्रमाणे शिकवण्यास परवानगी देण्यात आली आहे। हे सर्व नियम सोमवारी मध्यरात्रीपासून लागू होतील असे सांगून लॉकडाऊन सुरू करण्याच्या आधी कमीत कमी 2 दिवसाचा वेळ दिला जाईल याचा पुनरुच्चार भुजबळ यांनी केला। यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। दादला काय नेमका निर्णय झालाय? नाही, आज कॅबिनेटची मीटिंग झाली आणि ते सर्व राज्यमंत्री मंत्री सगळ्यांसाठी होती आणि ऑनलाईन होती, ती VC वर होते ते सर्व। तर त्यामध्ये काही गोष्टी ज्या चर्चा झाली किंवा निर्णय घेण्यात आले, मला एक सांगायचं आहे की या संदर्भामध्ये VC वर होत असल्यामुळे आणि त्यातले जे काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल काय करायचं आहे ते वाचत गेल्यामुळे काही गोष्टी मला जेवढ्या लिहून घेता आल्या तेवढ्या मी लिहून घेतलेल्या आहेत। म्हणून एखादी गोष्ट जर त्याच्यामध्ये फरक असेल सांगण्यात तर त्याच्यावर काही कोणी आक्षेप घेता कामा नये। उद्या जे आहे सर्वसाधारणपणे सरकारतर्फे जे आहे ही संपूर्ण काय काय निर्बंध आणि काय काय आहे ते जाहीर होईल। पहिली गोष्ट म्हणजे आपण जे लॉकडाऊन जी चर्चा करतात ती लॉकडाऊन नाही, म्हणजे आम्ही तर सांगितलं की लॉकडाऊन जर करायचं असतं तर 3-4 दिवस अगोदर सांगितलं पाहिजे, जेणेकरून जे आहे लोकांची फजिती मागच्यासाठी होणार नाही, त्यामुळे लॉकडाऊन नाही। परंतु तरी 30 एप्रिलपर्यंत काही निर्बंध जे आहेत टाकलेले आहेत ते कडक केलेले आहेत, त्याची पूर्ण अंमलबजावणी जी आहे उद्या रात्री 12 वाजल्यापासून सुरू होईल। त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जे आहे पोलिसांनी जमावबंदी 144 कलम लागू करणं, 3-4 लोकांपेक्षा जास्त लोकांनी कुठे जमता कामा नये, रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सगळं बंद, अर्थात जे कारखाने वगैरे जे आहेत ते चालू राहतील, जीवनावश्यक ज्या गोष्टी म्हणजे आरोग्य हॉस्पिटल्स अमुक तमुक हे ज्या गोष्टी असतील सरकार ते सगळं चालू राहील, मॉल्स बंद होतील पूर्णपणे, लसीकरण जे वाढवण्यात येईल, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि इतर ट्रान्सपोर्टसुद्धा त्याच्यामध्ये या सगळ्यांना सांगण्यात आलेलं की तुम्ही शक्यतो लवकरात लवकर लसीकरण तुमचं ड्रायव्हर कंडक्टरचं करून घ्या। त्याचबरोबर ह्या बसेस आणि इतर ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा उदाहरणार्थ तुमचे जे काही रिक्षा आहेत त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर आणि 2 प्रवासी किंवा इतर बसेस असतील तर तिथे 50% प्रवासी, अशा प्रकारच्या काही ज्या सूचना ज्या आहेत ह्या उद्या येतील। नंतर मास्क जो आहे त्याच्या 500 रुपये दंड केलेला आहे। टॅक्सीमध्ये सुद्धा सगळ्या लोकांनी मास्क लावणं बंधनकारक केलेलं आहे। ड्रायव्हर कंडक्टर सगळ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करावं। ऑफिसेस आहेत शक्यतो जे आहे वर्क फ्रॉम होम याच्यावर शक्यतो जोर द्यावा, अर्थात बँका आणि इतर ज्या गोष्टी ज्या आहेत आस्थापना ज्या आवश्यकच आहेत ते त्यांना सुरू ठेवावं लागेल, किंवा गव्हर्नमेंटच्या काही MSME सारख्या काही ऑफिसेस असतील किंवा तर त्यांना त्याच्यातून वगळण्यात येईल। गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये सुद्धा हे मंत्रालयामध्ये शक्यतो 50%पर्यंत हजेरी कशी होईल, व्हिजिटर्सना थांबवावं लागेल, नो व्हिजिटर्स मंत्रालयात किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी, आणि
सिनेमा ड्रामा वॉटर पार्क ते बंद होतील. शूटिंगसाठी जे आहे परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु तिथे मोठा जमाव जमेल, म्हणजे मोठी लढाई, जंगी लढाई किंवा काहीतरी आंदोलनाचा पार्ट, अशी जे काही आहेत ज्याच्यामध्ये अनेक लोक असतील ते त्यांना पुढे ढकलायला सांगितलं. पण त्याच्यामध्ये 2-4-5 असे काही आर्टिस्ट असतील ते शूटिंग जे आहे त्यांनी चालू ठेवायला परवानगी, गर्दी करायची नाही.